काय परिस्थिती आहे नेमकी ते आपण तुम्हाला दाखवणार आहोत आणि याच्या भिंती अजूनही घट्ट आहेत. चला आतमध्ये आपण काय आहे ते पाहूया. हा एक महाल असावा. आपण मगाशी पाहिला त्या ठिकाणी तिला बंगला बांधण्यात आलेला होता. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये. आता आपण आहोत राजेवाडी गावामध्ये. राजेवाडी हे नाव तुम्ही ऐकलं असेल, राजेवाडी तलाव. परंतु हा तलाव कुणी बांधला, किती दिवसापूर्वींचा हा तलाव आहे, तर याबद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. आता मी राजेवाडी तलावाच्या शेजारीच या ठिकाणी ज्यांनी राजेवाडी तलाव बांधला ते म्हणजे ब्रिटिशकालीन त्यावेळची राणी व्हिक्टोरिया, राणी व्हिक्टोरिया या राणीने हा राजेवाडी तलाव 140 वर्षांपूर्वी बांधलेला होता. या ठिकाणची पाण्याची कमतरता त्यांच्या लक्षात आली, असं म्हणतात एक स्थानिक लोक म्हणतात की या ठिकाणी पाण्याची भरपूर कमतरता होती म्हणून हा राजेवाडी तलाव बांधण्यात आला. हा त्यांचा बंगला आहे. याबद्दल अजून काही भरपूर माहिती आहे आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपल्यासोबत आहेत विशाल सरतापे, यांचा एक यूट्यूब चॅनल आहे विशाल सरतापे व्लॉग्स आणि एस पी क्रिएशन. सर काय सांगाल तुमच्या चॅनलबद्दल आमच्या प्रेक्षकांना? नमस्कार, माझा चॅनल आहे एस पी क्रिएशन मसवड. तर त्याच्यावरती तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग विषयी, फोटो एडिटिंग विषयी बेसिक माहिती बघायला भेटेल. तर व्हिडिओ वगैरे आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन हिट करा. नक्कीच आमच्या प्रेक्षकांना जर फोटोची आवड असेल तर तुमच्या चॅनलवर नक्की येतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. चला, तुम्हाला जो समोर दिसतोय तो व्हिक्टोरिया राणीचा बंगला. तर चला आपण आता सध्या या बंगल्याची पडझड खूप झालेली आहे, तरी पण आपण काय परिस्थिती आहे नेमकी ती आपण तुम्हाला दाखवणार आहोत. मेन दरवाजा आहे आणि इकडं विटा दगड असे भरपूर पडलेले आहेत. आतमध्ये झाडं वगैरे उगडलेले आहेत. या ठिकाणी काहीतरी लेख लिहिलेला असावा किंवा काहीतरी खून असावी, परंतु आता सध्या ती दिसू शकत नाही. 150 वर्षांपूर्वी बांधलेला हा बंगला आणि याच्या भिंती अजूनही घट्ट आहेत. आता जी पडझड झालेली आहे त्याच्याकडे लक्ष दिलं नाही किंवा स्थानिक लोकांनी हे पडझड केलेले आहे त्याच्यामुळे असं दिसतंय. चला आतमध्ये आपण काय आहे ते पाहूया. आता सध्या तरी या ठिकाणी भरपूर गवत वगैरे उगवलेलं आहे, परंतु आता आपल्याला असा बंगला दिसतोय. भरपूर पडझड झालेली दिसते, आतमध्ये गवत आहे, झाडं उगवलेले आहेत, परंतु त्या काळी कसा असेल हा बंगला? अगदी रेखीव पद्धतीने हे बांधकाम केलेलं असा आहे आणि त्यांच्या त्यावेळेच्या खुणा आपल्याला आता पाहायला मिळत आहेत. त्या राजेवाडी तलावाचं बांधकाम पूर्ण झालं आहे की नाही हे पाहण्यासाठी फक्त त्या इकडे येणार होत्या आणि त्यांना राहण्यासाठी म्हणून हा बंगला इथं उभारण्यात आलेला होता. फक्त एकच दिवस त्या इथे राहिल्या होत्या. स्थानिकांच्या सांगण्यानुसार आणि इतिहासातली पाने वाचलेल्यानुसार हा बंगला काचेचा होता असं आपल्याला समजते. याला एकूण 4 दरवाजे आहेत. हा मोठा दरवाजा आणि बाकीचे 2 दोन्ही साईडने आणि आत जाण्यासाठी 1 दरवाजा, असे 4 दरवाजे. बंगल्याच्या मागच्या साईडनं असा परिसर आहे. इकडे पण खूप पडझड झालेली आहे. या ठिकाणी छोटे छोटे रूम्स आहेत. आता आपण आहोत राजेवाडी तलावाच्या वरती, म्हणजे जिथे दरवाजे आहेत तलावाचे त्या ठिकाणी आहे. त्या साईडला धरण आहे मोठं आणि या ठिकाणी तलावाचे दरवाजे आहेत आणि इकडून कॅनेल आहे, इथून पाणी जातं. हा तलाव सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्याच्या सीमेवर आहे. मानगंगा नदीवर हा तलाव आहे. ब्रिटिश राणी व्हिक्टोरिया
यांच्या मार्गदर्शनाखाली 140 वर्षापूर्वी या तलावाची निर्मिती झाली आणि हा या तलावाचं बांधकाम पाहण्यासाठी ब्रिटिश राणी व्हिक्टोरिया एक दिवस फक्त आली होती आणि ती आल्यानंतर तिला राहण्यासाठी आपण मागाशी पाहिला त्या ठिकाणी तिला बंगला बांधण्यात आलेला होता. त्या बंगल्याची सध्या पडझड झालेली दिसते. अशा प्रकारे हा राजेवाडी तलाव मान तालुक्यामधील आणि मान तालुका इकडं आटपाडी तालुका आणि इकडं पंढरपूर तालुका आणि तीन जिल्हे म्हणजे सातारा सांगली आणि सोलापूर या सीमेवर हा राजेवाडी तलाव वसलेला आहे. मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.